स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही. पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही. उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो, काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा, शिवद्रोही आहे. मला त्याला सांगावं वाटतं, शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. या जिल्ह्यात पुतळा तयार झाला, मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर. पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही. याच्यातल्या एकाने तरी एक तरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला? एखादी शाळा, एखादी बालवाडी, एखादं धार्मिक स्थळ, याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही. फक्त भारतीय जनता पक्षाने त्या आमच्या आत्ताच्या सरकारने सन्माननीय एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपापलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही, कोणतंही कार्य नाही आहे. मला यांना सांगावं वाटतं, मुंबईची एक टीका माझ्या कानावर आली, काय शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत. कोण शरद पवार? उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो, काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा, शिवद्रोही आहे. मला त्याला सांगावं वाटतं, शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं. जो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज, एक तरी पुतळा उभारला. स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही. शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो या आम्ही, या जिल्ह्याचा कायापलट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही. सांगा, उद्धव 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, एक तरी फॅक्टरी आणली, 50 लोकांना कामाला लावलं, एक तरी ब्रिज बांधला, एक तरी पाटबंधारे धरण बांधलं, काही केलं नाही 2.5 वर्षात. आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे, पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील. आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई. याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचं आहे, आम्हाला रोज नित्य नियमाने लोकांची सेवा करायची.